हरी ओम, माझं नाव सुप्रिया अंकुश धुरे, बांदा उपासना केंद्र. मला मी 4 वर्षापासून बापूंचं करते आहे. मला तसे बापूंचे खूप चांगले अनुभव आले. एकदा असे म्हणजे मी मुंबईवरून मी आणि मुलगी मुंबईवरून आम्हाला गावी यायचं होतं. ती म्हणजे जून महिना होता त्यावेळी, आणि आमची त्या दिवशीचीच तिकीट होते. आणि माझ्याबरोबर सोबत म्हणून माझा एक चुलत भाऊ येणार होता अंधेरीला. आणि मी येत होते तेव्हा रात्रीची किती रात्रीची आमची ट्रेन होती आहे. माझा चुलत भाऊ तो अंधेरीला थांबणार होता. आणि अचानक 10 वाजता खूप जोराचा पाऊस आला. एवढा पाऊस आला म्हणजे वीज चमकायला लागली. जसं का मोठं वादळ वारं येतो तसा पाऊस यायला लागला. मी आणि माझी मुलगी 18 वर्षाची माझी मुलगी आहे. मी आणि माझी मुलगी गमला. अरे देवा, आता एवढा पाऊस येतो आहे तर आता जाणार कसं? आणि बाबा माझे म्हणाले की आता एवढा पावसात मी काय तुम्हाला पाठवणार नाही. माझे बाबा काय जरा आजारी असल्यामुळे ते काय आम्हाला पोचवायला येऊ शकत नव्हते. म्हटलं अरे देवा, आता काय करायचं? आणि उद्या तर आज तर जायलाच पाहिजे. मग मी बापूनं सांगितलं, बाप प्लीज काहीतरी कर, पण हा पाऊस थांबवा. एवढा जर पाऊस थांबला नाही तर आम्हाला जायला मिळणार नाही. प्लीज बापू, प्लीज काहीतरी करा. मी आणि बाबा माझ्या मुलीने बापूनं खूप हे केलं. आणि अक्षरशः काय तर पाऊस एकदम म्हणजे कमी झाला पाऊस. आणि म्हटलं बरं आला बापून. आम्ही म्हटलं अंबद नाही. आणि मी तर कधी ना एकटी अशी फिरायची पण नाही. कोण ना कोण ना माझ्यावर सोबत असायचं. पण त्यावेळी काय माहिती, बापूंचं करायला लागल्यापासून एक मला धीर आला. म्हटलं एवढ्या रात्री जायचं म्हणजे बाबा माझ्या आधी पाठवायला तयार नव्हते आम्हाला दोघांना. मी म्हटलं नाही, माझे बापू आहेत बरोबर. मला काही भीती नाही वाटणार. मी बापूंच्या विश्वासावर जाणार. आणि बिंदास मी बापूंची उदी लावली, माझ्या मुलीने लावली, आणि आम्ही बिंदास चाललो. तरी पण वीज वगैरे अशी खूप वीज चमकत वगैरे होती. तरी घाबरलं होतं. म्हटलं काय नाही, बापू आमच्याबरोबर आहेत. आणि आम्ही मग खाली बिल्डिंगमधून खाली उतरलो तर पाऊसच येत होता. एक तर रिक्षा वगैरे पण काय मिळत नव्हते. एक मुश्किलने खूप वेळाने एक रिक्षा आले. तो रिक्षावाला म्हणाला, आम्ही सांगितलं आम्हाला अंधेरीला सोड म्हणून. तर रिक्षावाला म्हणाला, मला काय अंधेरीचं काय माहीत नाही, मी कुर्ल्याच आहे. म्हटलं अरे देवा, काय करूया आता? तर म्हटलं जाऊ दे, काय नाही. मी माझ्या मुलीला म्हटलं आपण बसूया, बापू आहेत आपल्याबरोबर. आणि आम्ही दोघं रिक्षात बसलो. अर्ध्या रस्त्यावर गेलो तर अक्षरशः एक मोठं झाड आडवं झालेलं होतं. तर मग आम्ही जरा वेळ तिथं थांबलो. आणि रस्त्यात काय लाईट वगैरे काहीच नव्हता. पावसामुळे सगळं बंद होतं, पूर्ण काळो. तरी आम्ही बापूंचं बापू बापू करत करत आम्ही गेलो. मग ते झाड वगैरे उचललं. मग त्याने मला सांगितलं, तुम्ही रस्ते वगैरे आम्हाला दाखवा. तसं मग आम्ही गेलो, पुढे रस्ते दाखवत वगैरे गेलो. मग तो तसा नेत होता. काय करत, तरी आपलं जाऊन दे बापू बापू करत आम्ही बापूंचं गजर करत आम्ही असं. म्हणजे त्याने नंतर आम्हाला काय रस्ते वगैरे काय विचारलंच नाही. डायरेक्ट तो बरोबर नेत गेला. आणि एकदम मग तो सरळ तो एस व्ही रोडने आला, व्यवस्थित वगैरे आला. म्हणजे एक भीती आम्हाला होती, ती बापूंच्या विश्वासावर आम्ही बिंदास्त आम्ही अंधेरी स्टेशनपर्यंत पोचलो. म्हणजे आयुष्यात मी कधी एवढ्या रात्री तर 10-11 वाजता तर कधी फिरली नाही. पण बापूंच्या विश्वासावर आरामात आम्ही SV रोड म्हणजे तो माणूस SV रोडने वगैरे व्यवस्थित आम्हाला घेऊन गेला. म्हणजे आम्ही एकदम सुरक्षित आम्ही बापूने आम्हाला अंधेरी स्टेशनला आम्हाला पोचवलं. आणि आम्हाला जो माझा भाऊ भेटायचा होता तो वगैरे मिळाला. एवढं बापूंच्या विश्वासावर म्हणजे आम्ही म्हणजे व्यवस्थित सुखरूप पोचलो. खरंच बापू मी खूप नाही आहेत. आणि बापू तुम्ही खूप ग्रेट आहात, आम्हाला मिळालं ते. हरिओम श्री महाअंबज्ञ.